नमस्कार. आजचा आपला विषय आहे उन्हाळी तीळ व्यवस्थापन. तर यामध्ये बघा, तिळाचं जर आपण पाहिलं तर भारतामध्ये तिळाचं सगळ्यात जगात सगळ्यात जास्त क्षेत्र हे भारतामध्ये आहे आणि उत्पादनसुद्धा भारतातच सगळ्यात जास्त तिळाचं घेतलं जाते. तिळाचा उपयोग हा खाण्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आणि तेल काढण्यासाठी असा दोन पद्धतीनं तिळाचा उपयोग होतो. तिळाला हवामानाचा जर विचार केला आपण तर स्वच्छ सूर्यप्रकाश जेवढा मिळेल तेवढं चाललं आणि त्यामुळं उन्हाळी तिळसुद्धा उत्पादन चालला देतो. साधारणतः 25 ते 28 डिग्री सेल्सिअस तापमान जे आहे हे याला जास्त आपण काय म्हणू त्याला मानवते, चांगलं मानवते. आणि यामध्ये तिळाच्या वाढीच्या काळामध्ये ढगाळ वातावरण किंवा पाऊस जर आला तर उत्पादनामध्ये घट होऊ शकते. चांगला स्वच्छ सूर्यप्रकाश हा या पिकासाठी चांगला बनवतो. आता पेरणीची वेळ, आपण तिळाची पेरणी कधी करू शकतो तर साधारणतः बघा, आता खरीपामध्येही पेरणी करतात जून जुलैमध्ये. अर्ध रब्बी म्हणजे खरीपाचं पीक जर फेल झालं तर ते मोडून साधारणतः 15 सप्टेंबरपर्यंत अर्ध रब्बी तिळाची लागवड किंवा पेरणीसुद्धा आपण करू शकतो. आणि उन्हाळ्यामध्ये साधारणतः संक्रांत झाल्यानंतर थोडी थंडी कमी झाली की तिळाची पेरणी आपण करू शकतो. यावर्षी थोडी थंडी संक्रांतीनंतर वाढली आहे तर थोडीशी थंडी कमी झाली. साधारणतः किमान तापमान 17-18 डिग्रीच्या दरम्यान राहिलं की तेव्हा आपण पेरणी करू शकतो. तर एक ढोबळ मनानं जर सांगायचं झालं तर जानेवारीचा शेवटचा आठवडापासून तर फेब्रुवारीच्या पंधरवाड्यापर्यंत 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे असं समजा की 21 जानेवारीपासून 21 फेब्रुवारीपर्यंत साधारणतः तिळाची पेरणी किंवा लागवड उन्हाळी तिळाची आपण करू शकतो. आता तीळ पेरण्यापूर्वी आपल्याला पूर्व मशागत अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण तिळाचं बियाण्याचा आकार अत्यंत छोटा आहे आणि त्यामुळं त्याची पेरणी करताना उगवण व्यवस्थित होईल ह्याची काळजी घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि उगवण चांगली होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर आपल्याला शेत जे आहे ते चांगलं तयार करायचं आहे. नांगरणी अवश्य तिथे तिळाच्या पेरणीच्या आधी नांगरणी करावं लागेल. रोटावेटरचं एका याच्यात झालं तर ठीक आहे, नाही तर आडवं उभं रोटावेटर चालवावं लागेल. आणि बारीक माती जी आहे ती अत्यंत बारीक आपल्याला तिथं करून घ्यावं लागेल जेणेकरून पेरणी करताना ढेकळं राहणार नाही. मोठे ढेकळं जर राहिले तर तुम्हाला पेरणी करायला अडचण जाईल. खोल बी पडलं तरीसुद्धा त्याची उगवण होणार नाही. आणि आपल्या पाळ्या बिळ्या देऊन नंतर पेरणी करावी. शेवटची पाळी देण्यापूर्वी त्यात साधारणतः 5-6 गाड्या शेणखत जर असेल आपल्याकडं चांगलं कुजलेलं शेणखत हे अवश्य वापरावं. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पूर्व मशागतीमध्ये जमीन भुसभुशीत करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे प्रत्येक शेतकऱ्यानं पेरणी करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत होईल याची काळजी घ्यावी. पेरणीची पद्धत साधारणतः बघा, हे बियाणं बारीक आहे म्हणून यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. आपल्याला एकरी झाडाची संख्या योग्य राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं तिळामध्ये आपल्याला विरळणीसुद्धा करण्याची गरज पडू शकते किंवा खाडे भरण्यासुद्धा करावं लागते. प्लांट पॉप्युलेशन एकरी झाडाची संख्या व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. साधारणतः एकरी 1.25 ते 1.5 किलो बियाणं तिळाचं आपल्याला लागते. आता तसं 1.25 ते 1.5 किलो बियाणं पेरणं हे थोडंसं कठीण आहे. त्यामुळं आपल्याला तिथे शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत गाळून घेऊन किंवा गांडूळ खत हे याच्यामध्ये आपल्याला तिळाचं बियाणं चांगलं मिसळून नंतर पेरणीसाठी वापरू शकतो. कारण 1.25 किलो बियाणं पेरताना आपल्याला तिफणीनं किंवा कसंही पेरताना आपल्याला तिथं अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळं याच्यामध्ये त्याचं आकारमान वाढण्यासाठी चांगलं कुजलेलं शेणखत गाळून घेऊन किंवा गांडूळ खत घेऊन त्याच्यात बियाणं मिक्स करून चांगलं मिक्स करून नंतर पेरणी केलेलं नक्कीच बरं आहे. याच्यात खाडे भरणी आणि विरळणी मी आधी सांगितलं तसं हे सुद्धा याला महत्त्व आहे प्लांट पॉप्युलेशन योग्य राखण्यासाठी. रासायनिक खतासोबत मिसळून त्याला पेरू नये. काही शेतकरी काय करतात की पेरणीला तिळाला सोबत हे न घेता
शेणखत किंवा गांडूळ खत न घेता रासायनिक खतामध्ये मिक्स करतात, तर रासायनिक खतामध्ये मिक्स केलं तर बियाणाला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळं रासायनिक खत हे मिसळण्यासाठी न वापरता चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत हे मिक्स करून नंतरच आपण पेरणी करावी. पेरणी साधारणतः 3 सेंटीमीटरपेक्षा खोल होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. जास्त खोल जर पेरणी झाली तर याची उगवण शक्ती ही घटते, उगवत नाही. त्यामुळं 3 सेंटीमीटर म्हणजे अगदी वरतीच त्याची पेरणी आपल्याला तिथं करावी लागते. आपण टिफणीनं याची पेरणी करू शकतो किंवा काकरं पाडून नंतर महिला मजुराच्या हातानं त्याची लागवड करू शकतो. पेरणीचं किंवा लागवडीचं अंतर जे आहे ते साधारणतः मध्यम भारी किंवा भारी जमिनीमध्ये साधारणतः आपल्याला 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट, 2 ओळीतलं अंतर 1.5 फूट आणि 2 झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर राहील अशा हिशोबानं आपल्याला पेरणी करायची आहे. आणि जिथं जास्त दाट होईल तिथली विरळणी करायची आहे, साधारणतः 7-8 दिवसांनी उगून आल्याबरोबर आणि 15-20 दिवसांनी. आणि जिथं पतलं झालं आहे तिथे आपल्याला परत खाडे भरायचे. तर या पद्धतीनं टिफणीनं पेरणी करू शकता तुम्ही किंवा काकरं पाडून लागवडसुद्धा तिथे करू शकता. 2 ओळीतलं अंतर मध्यम आणि भारी जमिनीत 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट, 2 झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर येईल अशा पद्धतीनं हलक्या जमिनीत 2 ओळीतलं अंतर तुम्ही कमी करू शकता. 1.5 फुटाच्या ऐवजी 1 फुटावरसुद्धा तुम्ही तिथं पेरणी करू शकता. त्यानंतर बघा, बियाणं एकदम बारीक असल्यामुळं आपल्याला जमीन चांगली ओलून आणि चांगली वापसा झाल्यानंतर तिथं पेरणी करावी लागेल. बऱ्याच पिकांमध्ये आपण पेरणी केल्यानंतर लगेच पाणी देतो, पण तिळामध्ये आपल्याला ते शक्य नाही होणार. कारण चांगली जमीन ओलून वापसा झाल्याबरोबर पेरणी करणं हे गरजेचं आहे. पेरणी झाल्यावर आपण त्याच्यावर स्प्रिंकलरनी किंवा पटपाणी देऊ शकत नाही, कारण माती जर त्याच्यावर बसली किंवा पाण्याचे थेंब आपण स्प्रिंकलर जर चालवलं तर त्या थेंब मोठे पडले तर त्याच्यावर माती खपली जर झाली, जास्त माती जर बसली तर तिथं उगवण शक्ती आपली कमी होऊ शकते. आता जातींची निवड, कोणत्या जाती तिळाच्या या उन्हाळी तिळासाठी कोणत्या जाती योग्य ठरतात, तर विद्यापीठाच्या जाती आहेत आणि सोबत खाजगी कंपनीच्या सुद्धा काही जाती आहेत. तर विद्यापीठाच्या जातीमध्ये आपल्या अकोला कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची AKT 101 ही उन्हाळी तिळाची जात आहे. सोबतच PKV NT 11 ही सुद्धा विद्यापीठाची सुधारित जात आहे. याचं बियाणं महाबीज महामंडळ कंपनीकडे मिळू शकतं. हे सिलेक्शन व्हरायटीज आहे, निवड पद्धतीनं विकसित केलेल्या जाती आहेत. आणि खाजगी कंपन्यांचं सुद्धा काही संकरित बियाणं तिळाचं हे सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये वेस्टर्न कंपनीचं वेस्टर्न 11 आहे. त्यानंतर Indo 21 नावाची एक जात आहे. त्यानंतर Daphtari 22 नावाची एक जात आहे. या जातीसुद्धा उत्पादनक्षम आणि उन्हाळ्यामध्ये लागवडीस योग्य जाती आहेत. तर ह्या जातीची निवड केल्यानंतर आपण पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया ही नक्की करा. बीज प्रक्रियेमध्ये जसं आपण नेहमी सांगतो की कोणत्याही पिकाला पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते, ज्याच्यामुळं आपल्याला जे सीडबॉर्न डिसीजेस असतात बियाण्याद्वारे पसरणारे रोग जे आहेत किंवा काही जमिनीतले रोग जे आहेत त्याला थांबवण्यासाठी त्याला रोखण्यासाठी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. तर तिळालासुद्धा साधारणतः 1 किलो तिळाला 3 ते 4 ग्रॅम थायरम किंवा 3 ते 4 ग्रॅम विटा वॅक्स हे बुरशीनाशक आपण अवश्य लावावं. याच्यानंतर जर आपल्याला वाटलं चांगल्या गुणवत्तेचा ट्रायकोडर्मा मिळाला तर नंतर मग ट्रायकोडर्मासुद्धा तुम्ही 5 ग्रॅम प्रति किलो लावू शकता. ही बीज प्रक्रिया करा. त्यानंतर नांगे भरणे म्हणजे खाडे भरणे किंवा विरळणी, तर मी जसं आधी सांगितलं तसं साधारणतः उगून झाल्यानंतर 7 ते 8 दिवसाला आपल्याला पहिली विरळणी करायची आहे आणि खाडे भरायचे. जिथं जास्त अंतर आहे 10 सेंटीमीटर 2 झाडात अंतर असावं, त्याच्यापेक्षा जास्त अंतर जर असलं तर मग तिथे आपल्याला बियाणं लावायचं आहे, परत नांगे भरायचे त्याचे. आणि जिथे दाटलं आहे, जास्त दाट झालं आहे, तिथले झाडं आपल्याला उपटायचे आहेत. 2 झाडातलं अंतर साधारणतः 10 सेंटीमीटर राहील. या पद्धतीनं
विरळणी आणि नांगे भरणे दोन्ही गोष्टी आपण तिथे करू शकतो उगवल्यानंतर 7-8 दिवसांनी, आणि परत एकदा विरळणी आपण साधारणतः 15-20 दिवसादरम्यान परत एकदा विरळणी करून दोन झाडातलं अंतर हे मेंटेन करून हे साधारणतः 10 सेंटीमीटर दोन झाडात अंतर राहील या पद्धतीनं आपण विरळणी करावी. आंतरमशागतीमध्ये तिळाला साधारणतः 1 महिन्यापर्यंत तरी तण मुक्त शेत ठेवावं, त्यासाठी एखादं निंदन 1-2 गोळोपण्या अशा जर आपण दिल्या तर तिथे योग्य राहील. तिळामध्ये तणनाशकसुद्धा आपण फवारू शकतो. पेरणी झाल्याबरोबर 72 तासाच्या आत पेंडॅमिथेलिन घटक असलेलं तणनाशक, म्हणजे त्याचं व्यापारी नाव स्टॉम्प आहे किंवा इतर कंपन्यांचं सुद्धा आहे पेंडॅमिथेलिन, तर हे पेरणी झाल्याबरोबर 72 तासाच्या आत आपण तणनाशक तिथं वापरू शकतो. खतामध्ये साधारणतः नत्र आणि स्फुरद या पिकाला जास्त आवश्यकता आहे. अर्ध नत्र पेरणीसोबत आणि अर्ध नत्र हे साधारणतः पेरणीनंतर 30 दिवसांनी, म्हणजे आपण खताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर DAP एक साधारणतः एकरी 1 बॅग DAP पेरणीसोबत किंवा 12-32-16 घ्या किंवा 14-35-14 घ्या, यापैकी कुठलंही एक खत पेरणीसोबत एकरी 1 बॅग द्या. त्यासोबत तुम्ही जर बजेट असेल तर रायझर जी एकरी 5-10 किलो रायझर जी सुद्धा देऊ शकता. आणि साधारणतः 1 महिन्यानंतर पेरणी झाल्यानंतर मग एकरी 1/2 बॅग युरिया असे 2 डोस तिळाला आपण द्यायला पाहिजे. पाणी व्यवस्थापनामध्ये मी जसं आधी सांगितलं की सुरुवातीला आपल्याला चांगलं ओलवून वापसा झाल्यानंतरच पेरणी करायची, आणि नंतर उगून येईपर्यंत पाणी आपल्याला देता येणार नाही, कारण त्याच्यावर माती जर पडली, जास्त मातीची भर जर पडली तर तिथं आपल्याला अडचण येऊ शकते. आणि उगून आल्यानंतर मात्र तुम्ही तिथं पाणी देऊ शकता. तिथे पट पाणी दिलेलं योग्य राहील. काही ठिकाणी स्प्रिंकलरची व्यवस्था असेल तर फक्त चांगलं थोडंसं 2-2, 4-4 पानाचं झाल्यानंतर स्प्रिंकलर वापरू शकता तुम्ही तिथे. पण फूल येईपर्यंत, फूल आल्यानंतर शक्यतोवर स्प्रिंकलरचं पाणी तिथं न वापरलेलं बरं, पट पाणीच दिलेलं बरं. जमिनीच्या मजदुरानुसार किंवा तापमानातील बदलानुसार आपल्याला सुरुवातीला पाण्याचा फेर 10-12 दिवसानंतर येऊ शकतो, तर नंतर तोच साधारणतः मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलमध्ये तापमान वाढलं आणि जमिनीच्या मजदुरानुसार ते 8 दिवसावरसुद्धा पाण्याची पाळी येऊ शकते. तर या पद्धतीनं आपण पाणी व्यवस्थापन करावं. त्यानंतर पीक संरक्षण, तिळावर कीड आणि रोगसुद्धा येतात. किडीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये तुडतुडा आहे, मावा आहे आणि पांढरी माशी आहे, तर ह्या 3 किडी आहेत. या किडींची ओळख आपल्याला सगळ्यांना आहेच. याच्यासोबतच पानं गुंडाळणारी अळी ही सुद्धा तिळावर येते. त्या बोंड्या पोखरणारी अळीसुद्धा बोंडातला रस खाते, ही सुद्धा एक कीड तिळावर येते. आणि गांधमाशी जी आहे बोंडात आत अंडे घालून त्यातून फेस जो बाहेर निघतो त्याला त्या किडीला गांधमाशी म्हणतात, तर ही सुद्धा तिळावर येऊ शकते. तर किडींमध्ये या किडी आहेत प्रामुख्याने. रोगामध्ये मर रोग आणि मुळकूस, तर याच्यासाठी आपल्याला जी बीज प्रक्रिया करायला सांगितली त्यामध्ये बहुतांश बीज प्रक्रियेमध्ये या रोगाला आपण थांबवू शकतो. अनुजीवी करपा आहे, काळे ठिपके पानावर पडतात, त्यासाठी आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड साधारणतः 30 ग्रॅम आणि स्ट्रेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम याचा फवारा जर घेतला तर हा अनुजीवी करपा जर आला तर त्याला आपण थांबवू शकतो. त्यानंतर ठिपके आणि भुरी, पिवळे ठिपके पडतात पानाच्या वरच्या बाजूला आणि भुरीमध्ये, म्हणजे पावडरी मिळू ज्याला आपण म्हणतो, तर पांढरे धब्बे पडतात आणि ते त्याच्यावरून हात फिरवला तर आपल्या हाताला ती पावडर लागते अशी भुरी आहे. तर याच्यासाठी आपण जर हा पिवळे धब्बे किंवा भुरी जर आली तर साधे बुरशीनाशक आपले हेक्झॅकोनाझोल आहे, म्हणजे सुखई आहे किंवा प्रोपिकोनेझॉल आहे किंवा ट्युबिकोनेझॉल आहे, असं कुठलंही बुरशीनाशक फवारून आपण त्याला कंट्रोल करू शकतो. तिळामध्ये अजून एक अडचण, एक रोग आहे, तो म्हणजे पर्णगुच्छ. आपण त्याला लिटिल लिफ इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात. तर हा रोग जो आहे हा थोडासा घातक रोग आहे, कारण व्हायरसचा रोग आहे तो. याचा प्रसार जो आहे रस शोषण करणारी कीड जी आहे पांढरी माशी, तुडतुडे वगैरे या रोगाचा प्रसार करतात. तर पर्णगुच्छ म्हणजे पानं जवळजवळ होतात, बारीक पानं होतात आणि पानातलं फांद्यातलं अंतर कमी होते,
गुच्छ गुच्छ झाल्यासारखे पानं होतात त्याला म्हणतात पर्णगुच्छ. व्हायरस ज्या ज्या पिकांवर येतात तर आपल्याला रस शोषण करणारी कीड नियंत्रित करणे, रोगग्रस्त झाडं उपटून टाकणे आणि याच्यानंतरही आपण तिथे दैवत नावाचं एक औषध आहे की ज्याच्यामुळं तुमचा व्हायरसला तिथे रोखण्याचं काम. व्हायरस जगातलं कुठलंच औषध नाही की व्हायरसला बरं करेल, पण या दैवतमुळं त्या ज्या सेल्स डॅमेज झालेल्या असतात तर त्या व्हायरसच्या सेल्सच्या बाजूला हे आवरण करते आणि त्याला खायला मिळत नसल्यामुळं मग ते मरतात, तो व्हायरस मरतो आणि मग तिथे पिकामध्ये सुधारणा व्हायला चालू होतात. तर मुख्यत्वे आपले भाजीपाला पिकं आहेत किंवा जे वेलवर्गीय पिकं आहेत, मिरची आहे किंवा तीळ आहे, पपई आहे, तर या सगळ्याच पिकांवरच्या व्हायरससाठी दैवत हे एक प्रभावी औषध आहे. 25 मिली प्रतिपंप साधारणतः आणि ताक, याच्यासोबत ताक जर घेतलं तर याचा प्रभाव अजून वाढतो. असे 1-2 फवारे जर कुठल्याही पिकाला आपण व्हायरस आलेल्या घेतले तर त्याचा फायदा आपल्याला जाणवू शकतो. तर साधारणतः आपण या किडीचा आणि रोगांचा विचार जर केला तर पीक संरक्षणार्थ फवारणी व्यवस्थापन जर आपल्याला शेडून जर पाहायचं असेल तर साधारणतः पहिला फवारा हा आपण पेरणीनंतर 30 दिवसाच्या दरम्यान करू शकतो, ज्याच्यामध्ये रस शोषक किडीसाठी रिहांश 20 मिली 20 ते 25 मिली तिथं घ्या. चांगली वाढ व्हावी, फांद्या चांगल्या निघाव्यात, हिरवेपणा वाढावा, याच्यासाठी टॉपअप किंवा रिफ्रेश 40 मिली तिथं घेऊ शकता आणि सोबत त्याच्या 19-19-19 हे घेऊ शकता. हा पहिला फवारा साधारणतः पेरणीनंतर 30 दिवसाच्या दरम्यान, त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे 45 दिवसानंतर पेरणीच्या एक कीटकनाशकामध्ये सरेंडर किंवा पांडा सुपर घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथे आळी जर असेल पानं गुंडाळणारी किंवा गादमाशी असेल तर तिचासुद्धा कंट्रोल होईल. तर साधारणतः 30 मिली सरेंडर किंवा पांडा सुपर, याच्यासोबत फुलोरा अवस्था त्याची सुरू होते साधारणतः 40-45 दिवसाच्या दरम्यान, तर तिथे आपल्याला झेप तिथे घेऊ शकता तुम्ही 15 मिली झेप आणि एक तिथे आपण बुरशीनाशकामध्ये सुखई हेक्झॅकोनाझॉल 30 मिली हे सुद्धा तिथं घेऊ शकतो. त्यानंतर तिसरा फवारा परत 15 दिवसानंतर म्हणजे साधारणतः 60-65 दिवसाच्या दरम्यान तिसरा फवारा, यामध्ये आळीचा अटॅक जर जास्त असेल तर तिथं आपण इमामॅक्टिन बेंझोएट घेऊ शकतो. आळीचा प्रादुर्भाव कमी असेल तर मग आपण तिथे रसशोषक कीड जर जास्त असेल आणि आळी जास्त असेल तर मग इमामॅक्टिन अधिक त्याच्यासोबत रिहायश म्हणा किंवा रेज म्हणा हे सुद्धा आपल्याला तिथे घेऊ शकता, किंवा सरेंडर पांडा सुपरपैकी जर रसशोषक किडही आहे आणि आळीही आहे दोन्ही असेल तर कीटकनाशकांमध्ये हे घ्या. बोंड्या चांगल्या भराव्यात, त्यासाठी भरारी तिथं 5 ते 7 मिली आणि बुरशी आपलं विद्राव्य खतामध्ये बिग बी साधारणतः 100 ग्रॅम प्रतिपंप बिग बी, आणि जर बुरशीजन्य कुठले रोग असेल तर मग बुरशीनाशक तिथं घेऊ शकता कॉम्पॅटेबल, म्हणजे बुरशीनाशक आणि विद्राव्य खत हे पाणी जर तुमचा TDS व्यवस्थित असेल, पाण्याचा pH व्यवस्थित असेल तर मग पाणी द्रावण फाटलं नाही, द्रावण खराब झालं नाही तर मग दोन्ही सोबत घेऊ शकता, नाही तर द्रावण फाटत असेल तर मात्र मग तिथं विद्राव्य खत न घेता बुरशीनाशकाची गरज असेल तर बुरशीनाशक घ्या. त्यानंतर कापणी, साधारणतः झाडं पिवळे पडायला लागले किंवा ज्या बोंड्या आहेत त्या पिवळ्या पडायला सुरुवात झाली की मग तुम्ही त्याची कापणी करू शकता. कापणी करून त्याच्या पेंड्या करा आणि त्या पेंड्या उभ्या ठेवा, म्हणजे बोंड्यावरती राहील अशा एखाद्या थपडावर किंवा तडव ज्याला म्हणतो आपण त्याच्यावर त्या पेंड्या उभ्या करून ठेवा. 5-6 दिवसामध्ये तो पूर्ण वाळून जाईल, तर त्याचा आवाज चालू राहतो. ते फुटल्यानंतर तीळ बाजूला मातीत सांडू नये, त्यासाठी थपडावर किंवा जे काय पोते आहे किंवा तुमचं तडव आहे त्याच्यावर त्या पेंड्या उभ्या करून ठेवायच्या आणि 5-6 दिवसानंतर मग त्याला उलटं करून काडीनं झटकायचं आणि काडीनं झटकल्यानंतर ते सगळे तीळ जे आहेत ते खाली तुमचे पडतील. हे झाल्यानंतर परत एकदा त्याला ऊन द्या, परत 5-6 दिवस त्याला वाळू द्या, उभं करून वाळू द्या आणि परत एकदा काडीनं झटका. असं 2 वेळेस जर आपण काडीनं झटकलं तर मग त्यातला सगळा तीळ जो आहे तो बाहेर निघून जाईल. तर या पद्धतीनं साधारणतः आपण हवामानाची वातावरणाची जर साथ असेल
तर एक साधारणतः 1 ते 3-4 क्विंटलपर्यंत तिळाचं उत्पादन उन्हाळी यायला म्हणजे यायला काही हरकत नाही. 1 ते 3 ते 4 क्विंटल याला भाव चांगले असतात, त्यामुळं 3-4 क्विंटल किमान उत्पादन घ्यायला म्हणजे यायला काही हरकत नाही. तर मंडळी हे झालं तीळ व्यवस्थापन, उन्हाळी तीळ व्यवस्थापन.